आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत काढ्याचं ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवी काही बनवावे किती किती सोचले ते जीवित हे पुरवावे करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार आम्ही सारे खवय्ये जाऊ तिथे खाऊच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. जाऊ तिथे खाऊच्या या प्रवासात आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन स्पेशल रेस्टॉरंटमधले स्पेशल डिशेस टेस्ट केलेत पण त्याचबरोबरीने त्या रेसिपी सुद्धा आपल्याला शिकायला मिळाल्या. खरं तर खाण्याची आपली एक डिरेक्टरी तयार झाली असं म्हणायला हरकत नाही. नाही तर आज या खाण्याच्या डिरेक्टरीत कुठली नवीन जागा ऍड होतीये ते बघूया. आम्ही सारे खवय्ये जाऊ तिथे खाऊ मध्ये आज आपण आलोय बँड्राच्या कॅमी वेफर्स मध्ये. इथले वेफर्स तर खूप फेमस आहेतच पण त्याचबरोबरीने इथे डेझर्टही खूप चांगले मिळतात. आणि हे एवढे सगळे टेम्पटिंग डेझर्ट बघितल्यानंतर आपल्याला हा प्रश्न नक्कीच पडतो ना की हे कसे करत असतील. तर ह्याचसाठी आपण आज कॅमी वेफर्सच्या किचनमध्ये जाणार आहोत आणि बघूया आपल्याला त्यांचा सिक्रेट इन्ग्रेडियंट किंवा त्यांची सिक्रेट रेसिपी कळते का ते फक्त आम्ही सारे खवय्ये मध्ये. कॉन्क्रीट मूज, चॉकलेट मूज, मँगो मूज, मँगो व्हॅनिला मूज, आयरिश मूज. आता आंब्याच्या सीझन मध्ये मँगो फ्लेवर्ड डेझर्ट तर खायलाच हवेत नाही. तर कॅमीचे शेफ इरान हाजम आपल्याला काहीतरी छान मँगो फ्लेवर्ड डेझर्ट दाखवणार आहे. शुरू करें सबसे पहले कौन सा करें? जी हम तो सबसे पहले शुरू करना चाहते हैं कि टार्ट. ये हमारा टार्ट बेस है, इस पे हम शुगर डालते हैं, मैदा डालते हैं और बटर डालते हैं. हाँ. फिर हम इसको बेकिंग करते हैं. हाँ. और ये हमारा बेस रेडी हो जाता है. फिर हम इसको रेडी करते हैं इसका फिलिंग. ओके ये कितनी बेर लगता है मुझे ओवन में कितना टाइम? ओवन में इसमें ज्यादा से ज्यादा 15 मिनट लगेगा. एकदम फास्ट हो जाए. और फिर इसके ऊपर क्या डालेंगे? फिर इसके ऊपर हम वो मैंगो का टॉपिंग करते हैं. आप माला दाखोना कसा? जी हाँ बिल्कुल दिखाएंगे. आता आपण काय करणार, कसं करणार फिलिंग? अभी हम मैंगो टार्ट्स के लिए फिलिंग बनाने वाले हैं. फर्स्ट हम चॉकलेट टार्ट्स में चॉकलेट से व्हाइट चॉकलेट लगाने वाले हैं. इसके जो अंदर का बेस है सोगी नहीं होगा. अच्छा ओके. जी ये हमारे चॉकलेट व्हाइट चॉकलेट ये मेल्टेड है ना? जी मेल्टेड चॉकलेट है. ये फिर सॉलिड हो जाएगा. फिलिंग त्याच्यावर घातल्यानंतर ते एकदम मऊ नाही पडणार? बिल्कुल. व्हाइट चॉकलेट का घ्यायचं स्पेसिफिकली? व्हाइट चॉकलेट एक्चुअली मैंगो डार्क चॉकलेट को वो क्या लोग कॉम्बिनेशन नहीं करेगा. हाँ. इसके लिए ये हमारा बेस रेडी हो गया. अभी हम स्टार्ट करने जा रहे हैं इसका फिलिंग के लिए. ये हमारा है चीज. चीज में हम ऐड करेंगे मैंगो प्यूरी. अच्छा मैंगो पल्प है ना? जी जी हाँ मैंगो पल्प है. ये आपको मार्केट में अवेलेबल मिलेगा. और ये कौन सा चीज है? ये है मास्कोपोन चीज है. जी इसको हम फिर वो एकदम सॉफ्ट होता है ना? जी हाँ. जी ये हमारा चीज और पल्प रेडी हो गया मैम. okay. अभी हम इसमें ऐड करेंगे क्रीम. ये व्हिप क्रीम है. okay. ये हमने चीज व्हिप क्रीम और मैंगो प्यूरी को इसमें मिक्स करना है. मैंगो चाहे सीजन में मैंगो फ्लेवर डेजर्ट्स खूब डिमांडिंग ये स्टार्ट में आप इसे टेस्ट कर सकते हैं. सगळ्यात आवडता भाग परत टेस्टिंग आणि करता करता टेस्ट करण्याची मजाच वेगळी असते.
करके ऐसे भी खा सकते हैं जी। अभी हम इसको इस पे पाइपिंग करेंगे। ये रे बटर पेपर, अब हम इसे पाइपिंग बनाते हैं। फिर हम एक नोजल्स भी डाल सकते हैं। ये हमारा क्रीम रेडी हो गया है, ये हमारा पाइपिंग रेडी हो गया है। अब हम इसको यहाँ से काट कर ये इतना परसेंट बाहर निकाल देते हैं। अब हम इस पे अपना मैंगो का स्लाइस के डेकोरेशन करना मैम। फ्रेश मैंगो? या इसे फ्रेश मैंगो। ये हमारा टार्ट्स रेडी है। रेडी है तो मैं टेस्ट कर सकती हूँ? जी बिल्कुल, आप वो टेस्ट कर सकते हैं। वाव सुंदर दिसतंय ना। कसं आहे जर आपल्याला हे खालचं नाही करता आलं तर फक्त आतलं क्रीम आणि आंबे असं पण खाल्लं तरी मस्त लागेल असं मला वाटतंय। टेस्ट करूया। मँगो टार्टच एकदम मस्त होतं, पण आंब्याच्या सीझन मध्ये ना आंबा कितीही खाल्ला तरी कमीच वाटतो। तसंच गोडाचं पण आहे, कितीही गोड खाल्लं तरी अजून खावंसं वाटतं। आता मँगो टार्ट नंतर कुठली डिश खायला मिळणार आहे मला ते बघूया। शेफ आता नेक्स्ट कुठला करणार आपण? नेक्स्ट हम मँगो तिरामिसू बनाने वाले हैं जो इटालियन डेजर्ट से। तो हम स्टार्ट करते हैं। जी फर्स्ट तो मिक्स करते हैं, चीज लेते हैं। मास्कारपोन चीज? जी मास्कारपोन चीज है। ये है मास्कारपोन चीज। सेकंड हम इस पे यूज करेंगे शुगर जो चीज से मेल्ट हो जाता है। अब हम इसको मिक्स करेंगे चीज और शुगर को। चीज शुगर मिक्स हो गया है। ये हम क्रीम को भी इसमें मिक्स करते हैं। ये व्हिप क्रीम है? जी ये हमारा व्हिप क्रीम है। इस क्रीम को हमने चीज से मिक्स करना है। मुझे चाहे तो आप इसको टेस्ट भी कर सकते हैं। ये सिर्फ चीज क्रीम और शुगर। जी ऐड करते हैं। ये है कॉफी लिक्विड। जी कॉफी जो है ये अपने पे रहता है टेस्ट के लिए। जितना आपको चाहिए टेस्ट आप उतना ही डाल सकते हैं। लेकिन मैंगो तिरामिसू में ज्यादा नहीं बढ़नी चाहिए ना? ज्यादा नहीं बढ़नी चाहिए। अगर आप ज्यादा स्ट्रॉन्ग कर दें तो फिर मैंगो का फ्लेवर कम आएगा। जी बिल्कुल। अब हम इसमें डालेंगे मैंगो पल्प। वाओ ये है मैंगो प्यूरी। मोल्ड में डालना है सेट करने के लिए। मोल्ड जी इसको थोड़ा हम ग्रीसिंग करते हैं, पॉलिश करते हैं बटर और आइसिंग शुगर से। अच्छा जो इजीली बाहर निकल जाए। ये हमारा बेस रहेगा। ओके ये सिर्फ स्पंज के? ये सिर्फ स्पंज के चॉकलेट स्पंज है। अभी हम इसमें शुगर सिर्फ कॉफी, शुगर एंड कॉफी सिर्फ। अब हम इसको शॉक करते हैं, वो एकदम सॉगी और सॉफ्ट हो जाता है। जी अब हम इसमें क्रीम फिल करेंगे। फिर हम फिर से एक लेयर स्पंज डालेंगे। अभी ये रेडी हो गया है। अभी मुझे ये 4 घंटे सेट करने के लिए रखना है। यस अभी हम फाइनली गार्निशिंग करने के लिए जा रहे हैं। ये कोको पाउडर? जी ये हमारा कोको पाउडर है। ये हम इस पर डालते हैं, फिर हम इस पर स्टैंड करते हैं। ये हमारा प्लेट्स पे रेडी हो गया। ये कौन सा क्रीम है? ये हमारा व्हिपिंग क्रीम है। अब हम इस डेकोरेशन करेंगे। तो अभी ये अपना डिश तैयार है ना? जी हाँ ये हमारा डिश रेडी है। आम्ही सारे खवय्ये जाऊ तिथे खाऊ मध्ये आपण आज आलोय बँड्राच्या लकी मध्ये। आता लकी म्हटलं की सगळ्यात पहिलं जे आठवतं ते म्हणजे बिर्याणी। आणि किती दिवस मला लकीची बिर्याणी खायची होती माहितीये। आणि आम्ही सारे खवय्येच्या निमित्तानं आज तो योग आला। तर चला ही बिर्याणी तर आपण टेस्ट करणार आहोत, पण त्याच्या आधी
वन ऑफ द ओनर्स ऑफ लकी मिस्टर मोहसिन यांच्याशी आपण गप्पा मारूया. हॅलो. हॅलो. मला तुम्ही सांगाल आम्ही सारे खवय्येच्या लोकांना जाणून घ्यायचं की लकी आणि बिर्याणी दे गो हँड इन हँड, तर काय एवढं फेमस आहे तुमच्या बिर्याणीमध्ये? बिर्याणी ऍक्च्युली अ पर्शियन, बिर्याणी इटसेल्फ इज अ पर्शियन नेम. And this is biryani jo start hua tha, it was started from Persia, right. Basically run, and we are Iranians ourselves. This restaurant was originally started in 1938. Okay. It was started by my grandfather, so it's almost going to be 75 years now. Wow. In those days it was a simple Irani restaurant selling samosas, tea, kima pao, burun maskas, and typical Irani, typical Irani joint. Now this is the third generation running the show. Wow. Biryani, see, this is the tandoori chicken. Okay. We are very famous for barbecue chicken tandoori, and this is our famous chicken. Wow. Biryani. Looks delicious. This is the raita, and this is the green salad for you. Biryani is actually, it should be dum biryani. The preparation takes around about four and a half hours. My to God. Prepare a biryani. Oh. The mutton takes 4.5 hours, the chicken takes 4 hours. Okay. And it's basically the marination, which is very important, and the timing of the dum, how long you keep it in the fire, the timing of turning the biryani vessels. Okay. The dum, it's a dum biryani. Yes. Yes, yes, yes. Really brilliant. Thank you very much. बाकी काय काय फेमस आहे तुमच्या इथलं? Of course, definitely there's some gravy items like chicken matkas there. There's chicken kalamich kebabs, achari kebabs for tandooris. And in biryani, we have 4 to 5 types of biryani. Oh, wow. Chicken biryani, mutton biryani, veg biryani, mm-hmm. prawns biryani. Oh, yeah, prawns also. Yes, paneer tikka biryani, chicken tikka biryani, which we are all famous for. Wow. This is a tandoori. It's equally delicious. Wow. Actually, tondat melt hota hai te. Evda mast hai. But it's a well cooked tandoori. Wow. That's why it's melting in your mouth. Nice. Irani hotels madhe usually sagyat famous asta te caramel custard. Yes, right. You're right. Apan take karu shakto ka? Lucky is equally good in caramel custard. If you have the caramel, if you have one, you'll ask for one more. It's so delicious. Mag apan te definitely taste karaya jau shakto? 100%, 100%. Mi ek haun sampavte, tyanantar apan caramel custard baghuya kasa banta te. Please come decide. I want to show you my kitchen. Okay. And this is a lucky kitchen. That's the tandoori section where they make the tandoori chickens. Oh. And this is the biryani section. See, this is where the biryani is served. Wow. The biryani is made in bulk, you know. Come this side, come little this side. See, this is the mutton biryani bulk, and mutton is made, it's 6 kilos, around about 60 plates. And chicken biryani is around about 54 plates. Okay, at this one is time. At one time. Wow. This is one handi. Like this, we make around about 7-8 of them. My God. This is for the lunch, another 7-8 for the dinner also. Wow. हे सगळं तुम्ही लेयर्स मध्ये बनवता काय? Yes, together? No, this is very much layers. I want to show you exactly how we serve the biryani to our customers. Okay. Or the guests. Okay. Raju, sir, आप दिखा सकते हैं मैडम को कैसे हम सर्व करते हैं? This is how we place the chicken. Okay. This is we put the masala with a small piece of aloo. Okay. There he's putting little more masala, and then we place the rice. Oh. And this is served to the guest. Wow. दम दमा दम दम तयार. बिर्याणी तर झाली, आता यांचं फेमस कॅरमेल कस्टर्ड. माइंड ब्लोइंग. सगळ्यात उत्तम कॅरमेल कस्टर्ड आहे, मी आज सगळ्यात खाल्लेलं. थँक्यू व्हेरी मच. इसके साथ में यू हॅव टू ट्राय द फिन्नी ऑल्सो विच वी हॅव. श्योर. इट्स इक्वली गुड. सो कॅन आय आस्क फॉर द फिन्नी फॉर यू? श्योर. एक फिन्नी देना प्लीज. Here, try this finni. Wow. This is made of rice base, and it's exactly like, better than a caramel custard. Please start. Okay. Wow. खरं तर फिरणी घरी करता येते, पण इथली फिरणी इज टू डाय फॉर.
आम्ही सारे खवैये जाऊ तिथे खाऊ मध्ये आता आपण आलोय बँड्राच्या अमेरिकन एक्सप्रेस बेकरी मध्ये। सहसा लोकांना तिखट खाल्ल्यानंतर गोड खायची इच्छा होते, पण माझं उलट आहे। मी आज एवढं गोड खाल्लंय की आता कधी एकदा काहीतरी तिखट खाते असं झालंय। आणि ह्या बेकरीमधले हे पॅटिसेस, किशेस आणि हे स्नॅक्सच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या खूप फेमस असतात। आणि संध्याकाळपर्यंत हा रॅक पूर्ण संपलेला असतो, म्हणून म्हटलं लगेच इथे येऊया आणि ही बेकरी सांभाळणारे चिट्टी बाबू यांच्याशी गप्पा मारूया आणि हे टेस्टी टेस्टी स्नॅक्स टेस्ट पण करूया। तर मला सांगा, ह्या बेकरीमध्ये काय स्पेशल आहे? इधर का स्पेशल आहे चिकन पॅटीस, मटन पॅटीस, व्हेजिटेबल पॅटीस और दूसरा चिकन टॉट, चिकन किश। ओके, मैं ये किश टेस्ट कर सकती हूँ? हाँ, कर सकते हैं आप। थैंक यू। थैंक यू। हेचत काय काय असतं? चिकन बेकन एंड व्हाइट सॉस। हे खरंच खूप टेस्टी आणि असं ह्याचं प्रेझेंटेशनला किश का म्हणतात, इसको किश क्यों कहते हैं? जो नीचे का बेस होता है उसका किश का बेस में आता है, उसने किश बोलते हैं। ओके। जो एक्चुअली जो व्हाइट सॉस कौन सा भी यूज किया उसको जो किश बोलते हैं। वाह, म्हणजे एवढं हलकं लागतंय ना हाताला, नाही तर सहसा पॅटिस कसे घट्ट घट्ट असतात आणि लेअर्स सुटत नाहीत। अप्रतिम आहे पॅटिस। हे काय आहे? झुकीनी टमॅटो चीज स्टार्ट। दिसताना खरंच पिझ्झा सारखं दिसतं, एकदम टेम्प्टिंग। आणि असे मस्त लेअर्स आलेले आहेत त्याला। इथे आले होती हे खायलाच पाहिजे। अमेरिकन एक्सप्रेस बेकरीमधले उत्तम स्नॅक्स आपण टेस्ट केले, पण ही बेकरी त्यांच्या ब्रेडसाठी सुद्धा खूप फेमस आहे। आणि असा फ्रेशली बेक्ड ब्रेडचा जो काही सुगंध दरवळतोय ना इथे, खूपच टेम्प्टिंग आहे, थांबूच शकत नाही ब्रेड न घेता। तर सुरुवात करूया। वा, मला वाटेल हे बघून केक आहे। केक नाहीये हा, हा रस्टिक ओट्स ब्रेड आहे, एकदम हेल्दी आणि ह्या बेकरी मधला खूप फेमस ब्रेड आहे। तर घरी न्यायला हवं ना थोडस काहीतरी, आणूया। वाव, होल व्हीट हनी ब्रेड। केकचं सबस्टिट्यूट म्हणून चालेल हेल्थ कॉन्शियस लोकांना, गोड आहे ना, हनी आहे त्याच्यात। आणि हा इथला सगळ्यात फेमस बॅट वाटेल, बेसबॉल बॅट, पण आहे हा फ्रेंच बॅगेट ब्रेड। आतनं एकदम मऊ आणि वरनं एकदम कडक। चला एवढं मासे आणि हंगेरियन कॉफी केक खूप टेम्प्टिंग दिसतोय, पण काय ना जिभेला जरा आवर घालायला हवा, खूप खवय्येगिरी झाली आहे। तर आता थांबूया आपण इथे। तुम्हाला आजचा भाग कसा वाटलाय हे तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवा पण हा, आणि त्यासाठी पटापट आमचा पत्ता लिहून घ्या। आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zmarathi@znetwork.com। आजचा भाग इथेच संपलाय, पण आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि पाहत रहा आम्ही सारे खवय्ये, जाऊ तिथे खाऊ। नव्या नव्या चवी धवी